नमस्कार 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 नमस्कार, आवाज येत आहे का? चित्र स्पष्ट आहे का? पटकन सांगायचं कार्यक्रम ओकेच मध्ये चालू करायचा. रुपाली तय, सोनाली तय, संदीप भाऊ, संघर्ष संग्राम, संग्राम सिंह माऊली, सगळ्यांचं मनापासून स्वागत. आवाज येत आहे का? असेल तर पटकन सांगायचं. चित्र क्लिअर आहे का? स्पष्ट सांगायचं. पटापटा पटापटा आपल्याला कार्यक्रम चालू करायचा आहे. आपल्यापाशी वेळ अतिशय अतिशय कमी आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पटकन सांगा, पटकन सांगा, येतोय का? चालू करायचं का? मनोज भाऊ चला. मनोज नेत्र आले आले आहोत. हाय सोनाली म्हणतोय. रे बाबा, अय आवाज येत असेल तर एकदा सांगायचा. अजित भाऊ राम राम. चला चालू करायचं का? टाईमपास न करता आजचा आपला तुम्हाला टायटलला जे दिसतं आहे त्याच पद्धतीचा आपला कार्यक्रम असणार आहे. आपण म्हणतानाच तिथं सांगितलं होतं तुम्हाला, आज आपण कंटेंट तुम्हाला परवा दिवशी म्हणलं होतं का नाही, शिकवणार शिकवणार शिकवणार. पण ती एडिटिंग रेकॉर्डिंग आपल्याच्या बुद्धीला मेळ बसत नाही. बेस्ट वे आपलं पी पी टी करायचं आणि आपलं लाईव्हला जायचं. कार्यक्रम सोपं वाटतं जरा, ठीक आहे? ओकेच. आणि मग अशा पद्धतीनं मला माहिती आहे तुमची एम पी सी असेल, गडब मुख्य घटक मुख्य, टॅक्स असिस्टंट असू द्या नाहीतर मंत्रालय क्लर्क असू द्या, कोणतीही सरळ सेवा, मग तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, आरोग्य सेवक असेल, अजून कुठलं महिला बालकल्याण एकात्मिक आदिवासी विभागन विभाग बन कुठलं बी असू द्या, नाहीतर आत्ता आलेली तुझी पोलीस भरती असू दे. प्रत्येकाच्या मराठीमध्ये सगळ्यात मोठं टेन्शन असतं प्रयोग. पण आपलं वाक्य आता तास सुरू होतानाच सांगतोय तुम्हाला आपलं वाक्य काय. आजपासून टेन्शन प्रयोग ह्या शब्दाचं, प्रयोग ह्या कंटेंटचं तुझं टेन्शन संपणार हा आपला शब्द. आणि आपण म्हणजे कसं बोले तैसा चाले त्याचं नाव बदले. टेन्शन घ्यायचं नाही, फुलस्टॉप. पण उत्तर नाही आलं एनी टाईम कॉल करायचं आणि म्हणायचं बास भाऊ उद्योग भरपूर झालं, तुम्ही नीट वारीला निघायचं. कार्यक्रम ओके का? राम राम. चालू करतोय पटकन आता, आता टाईमपास नको. मित्रांनो, प्रयोग म्हणजे काय तर तुमच्या माहितीकरता सांगतो, तुमच्या गावाच्या सगळ्याच्याच माहितीकरता सांगतो. कोणतंही वाक्य असलं की मित्रांनो त्या वाक्याचं मुख्य घटक असते तर तीन खरे. एक जो करणारा असतो, पहिल्यांदा तर मी म्हणतो काय की एक असतो जो वाक्याची नेहमी क्रिया दाखवतो, ज्याला तुम्ही तुमच्या भाषेत सर्वसाधारण पहिल्या पायरीवर आपण म्हणतो क्रियापद. राम राम रावली, राम राम सर, सकाळचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, धन्यवाद माऊली, धन्यवाद. बघितला असेल तर शेअर बी करायचा, आवडला असेल तर. काय म्हणलं की वाक्यात येतो, वाक्याची क्रिया दाखवतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्याला क्रियापद म्हणतात. आणि त्या शब्दाने जी क्रिया दाखवली ती करणारा जी कोणी असतो का करणारा त्याला म्हणते आता करता. बरं नाही का नाही, बरोबर. आणि करणारा ती क्रिया कोणावर तरी करीत असतो, म्हणजे ती क्रिया सोसणारा जी कोणी असतो त्याला तुम्ही म्हणत असतात कर्म. आपल्या वाक्याचं ही तीन महत्त्वाचं घटक असतात, कर्ता कर्म क्रियापद. विषयकट प्राथमिक माहिती सांगितली. कार्यक्रम ओके ना? इथपासून गाडी पुढे नेतो पटकन, आता लक्ष राहू द्या नीटनीटकं. आम्ही काय म्हणलं माहिती आहे का? आम्ही जर म्हणलं का कर्ता कर्म क्रियापद हे जरी खरं असलं तरी वाक्याचा मुख्य घटक कोण असतो तुम्हाला चांगलं माहिती आहे. वाक्याचा मुख्य घटक असतो क्रियापद, म्हणून आम्ही क्रियापदाला म्हणलं. क्रियापद म्हणजे वाक्याचं पप्पा असतात. क्रियापद म्हणजे वाक्याचं पप्पा असतात. तुम्ही म्हणत असताल सर असं कसं काय, मग तसंच आहे र. मला एक खरं खरं सांगा पोरानो इमानदारीने, तुमच्या कमेंट वाचत वाचत बघ बोलतोय बरं का, आता आता वाचायला लागलो नीट ऐका. काय म्हणलं की आपल्या घरात लक्षात ठेवा माझं नाव प्रदीप जयराम बोधले, बरोबर. जयराम हे आमच्या पप्पाचं नाव, बरोबर का नाही. पप्पा घरात नाही आमच्या जगण्याला अर्थ नाही, खरं आहे का खोटे. तुमचं माझं तसंच आहे. आपल्या घराला अर्थ कधी, आपल्या घरात जेव्हा आपला बाप असतो त्याच वेळेस आपल्या घराला आपल्या नावाला अर्थ असतं. मग तसंच आहे ह्याच, जगात तुम्हाला करता नाही असे हजार वाक्य सापडतील, खरं आहे का खोटे. बघितलेत ना क्रियापदात अकर्तृक क्रियापद, बरोबर. करताच नाही, उजाडले मावळले सांजावले गडगडले मळमळले करताच नसतोय, खरे. जगात अशी कितीतरी वाक्य सापडतील ज्याच्यात कर्म नाही, जगात वाक्यच नाही ज्याच्याशिवाय क्रियापद नाही. का? क्रियापद असल्याशिवाय वाक्यच होत नाही ना, म्हणून आम्ही म्हणलं जर कर्ता कर्म क्रियापद हे जर वाक्याचे महत्त्वाचे घटक असतील तर लक्षात ठेवायचं क्रियापद हा मुख्य असतो, म्हणून आम्ही म्हणलं क्रियापदाला क्रियापद हे वाक्याचं पप्पा आहेत. आणि क्रियापद हे जर वाक्याचं पप्पा असतील तर लक्षात ठेवायचं कर्ता आणि कर्म ही त्यांची दोन लेकरं झाली, खरंय का नाही. आणि लहानपणी कसं असतंय, लहानपणी ह्या लेकरांचं एकमेकावर प्रमाणाच्या बाहेर जीव, ये दोस्ती हम नाही तोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा सातना छोडेंगे लहानपणी.
लहान होते तोवर मोठे झाले थोडं कळायला लागलं आणि त्याच्या आधी त्याच्या दोघाच्या भविष्यात ती नावाचा एक प्रकार आला आणि कार्यक्रम ओके मध्येच झाला आणि मग कार्यक्रम वाटण्यात होतो आणि ह्या वाटण्या नुसत्या इष्टीच्या होत नाहीत लक्षात ठेवायचं ह्या वाटण्या पप्पाच्या आणि मम्मीच्या सुद्धा होतात मग पप्पा थोरल्याकडे मम्मी धाकट्याकडे आणि मग बागबान चालू होतं मैया तू कहां अगं माय जिंदगी है यहाँ काय नाही नुसतं मरायचं आणि रडायचं ए पोराव लक्षात आलं का आम्ही काय म्हणलं की वाटण्या इस्टेटीच्याच नाही पप्पाच्या सुद्धा होतात लेकरं मोठी झाल्यावर आणि मग पप्पा काय वर्षाचे महिने आहेत 12 पप्पा म्हणतात मी काही दिवस कर्त्याकडे राहीन करता काय म्हणतो माहिती आहे का मी एकट्याने गुतं घेतलं का भाऊ नाही ना आपण हे बघ आपल्याला बी प्रायव्हसी लागते मी पप्पाला लईत लई 4 महिने सांभाळीन कर्म म्हणत तू 4 महिने मग मी कशामुळं मी बी फक्त 4 महिने सांभाळीन राहिले 4 महिने पप्पा म्हणतात भांडणं करू नका मी आता नीट वारीला निघतो लक्षात ठेवा काय ठरलं होतं पप्पा काय म्हणलं की वाक्याचे मुख्य घटक 3 एक करता एक कर्म एक क्रियापद वाक्याच्या दृष्टीने मुख्य घटक क्रियापद आणि मग त्याची लेकर झाली कर्तान कर्म पप्पा काही दिवस कर्त्याच्या घरी राहतात पप्पा काही दिवस कर्माच्या घरी राहतात आणि काही दिवस पप्पा नीट वारीला निघतात पण लक्षात ठेवा इथंच कार्यक्रम तुमचा चालू होतो तुमच्या प्रयोगाचा इथंच कार्यक्रम तुमचा चालू होतो ज्याला तुम्ही प्रयोग म्हणतात का परानो हा प्रयोग म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं हा प्रयोग म्हणजे फक्त आणि फक्त कुठं गेलं बोलले सर हा प्रयोग म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं प्रयोग म्हणजे हा एक करार असतो आणि हा करार पप्पाचा असतो पप्पा म्हणले मी कर्त्याच्या घरी राहीन करता म्हणतो आधी करार करा कॉन्ट्रॅक्ट करा कॉन्ट्रॅक्ट कशाचं कॉन्ट्रॅक्ट करता काय म्हणतोय माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्यासारखं राहायचं कर्म बी तसंच म्हणतोय माझ्या घरात राहायचं असेल माझ्यासारखं राहायचं म्हणजे कसं माहिती आहे का समजा करता आहे का करता सदाशिव पेटत राहतोय मग करता कसा राहणार मस्तपैकी टी शर्ट घालीन बरोबर बरमुडा घालीन पप्पानी सुद्धा टी शर्ट आणि बरमुडाच घालायचा समजा कर्म नागेशवाडीत राहतोय मग तिथं कसं आहे कर्म धोतरात पप्पा धोतरात टेन्शन घ्यायचं नाही आणि पप्पा नीट वारीला गेला आता मला सांगा पप्पा जर वारीला गेला का मग कर्त्यासारखं बी राहायचं नाही कर्मासारखं बी राहायचं नाही विषय संपला हाच करार आहे हाच करार आहे क्रियापदाचा काय म्हणतोय मी जर कर्त्याच्या घरात राहिलो तर मी कर्त्यासारखा राहीन मी जर कर्माच्या घरात राहिलो मी कर्मासारखा राहीन आणि मी जर ह्या दोघांच्या बी घरात राहत नसेल तेव्हा मी माझ्या स्वतःच्या पद्धतीने राहीन तुम्ही म्हणत असताल म्हणजे नेमकं काय नेमकं काय तर काय म्हणतोय माहिती आहे का साधा सोपा सरळ सांगतो ती म्हणतोय करता म्हणतोय पप्पा तुम्ही माझ्या घरी राहणार असताल तर माझ्यासारखं राहायचं म्हणजे मी जर पुल्लिंगी असेल तर तुम्ही सुद्धा पुल्लिंगी राहायचं मी जर एकवचनात असेल तुम्ही सुद्धा एकवचनात राहायचं मी लिंग बदललं तुम्ही लिंग बदलायचं मी वचन बदललं तुम्ही वचन बदलायचं सेम कर्म सुद्धा म्हणतोय आता तुम्हाला हे अशाने काहीच कळणार नाही मला माहिती आहे का आपला कार्यक्रम काय आहे शॉर्टकट 0 मिनिटात दिला असता पण ईच अँड एव्हरी शॉर्टकट इज डेंजरस टू द एज्युकेशनल हेल्थ म्हणून आपण आधी कंटेंटवर कमांड आणि मग डिगरेली शॉर्टकट तुला आधी कंटेंटवर कमांड येऊ दे ठीक आहे आमचं काय म्हणलं प्रयोग म्हणजे काय असतं प्रयोग म्हणजे करार असतो करार कोणाचा असतो पप्पाचा असतो पप्पाचा म्हणजे कोणाचा असतो क्रियापदाचा कोणाशी असतो कर्त्याशी असतो कर्माशी असतो नाही दोघाशीही नसतो म्हणजे स्वतःशीच असतो पिक्चर इथ पुस्तक क्लिअर का दादा पिक्चर क्लिअर का सर एकच विनंती ही PDF आपल्या टेलिग्रामला टाका माऊली टाकली 100% आणि चला मग पटकन कार्यक्रम काढला हा करार कशाचा आहे ज्याच्या घरात पप्पा राहत्याल पप्पानी त्यांच्यासारखं राहायचं पप्पानी उद्योग वाढवायचे नाहीत हे जर पुल्लिंगी असेल कर्त्याच्या घरात आहेत पप्पा हे जर पुल्लिंगी पप्पानी पुल्लिंगी ह्यांनी स्वतःचं लिंग बदललं हे स्त्रीलिंगी झालं पप्पानी बी लगेच स्वतःचं लिंग बदलायचं नसेल कळलं तर पटकन पुढे नेतून सांगतो तुला नीट बघ तुझ्यासमोर एक वाक्य टाकलं बाबू बोकड कापतो ठीक आहे बाबू बोकड कापतो क्रिया कशाची उत्तर काय द्यायची सर क्रिया कापण्याची आहे खरंय का नाही आणि ठीक आहे इचार प्रश्न कापणारा कोण 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 उत्तर मिळतंय बाबू जर क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला मिळालेलं उत्तर वाक्यात नाम असतं पोरानो पुन्हा एकदा सांगतो क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला कोणी प्रश्न विचारला कोणने प्रश्न विचारला तर मिळणारं उत्तर वाक्यात काय असतं रे नाम असतं आणि हे नाम वाक्यात करता असतं विषय कट्ट टेन्शनच घ्यायचं नाही भाऊ
याचा क्रियापदाला प्रश्न विचारायचा काय आणि कोणाला विचार बाबू बोकड कापतो कापणारा कोण बाबू करता काय कापतो उत्तर मिळालं बोकड कापतो ए नॉनव्हेज कोण व्हेजिटेरियन असतील तर माफ करा आपल्याला लय शुद्ध उदाहरण जमत नाही ती जे आहे ते असंच आहे काय कापतो बोकड कापतो कायचं उत्तर वाक्यात नामच असतं आणि हे नाम वाक्याचं कर्म असतं कट झाला कार्यक्रम कर्तान कर्मन क्रियापद आता ठरवायचंय आपल्याला सर हे पप्पा इथं क्रियापद म्हणजे कोण आहे हे पप्पा इथं पप्पा पप्पाला जरा रंगवा हे कोण आहे पप्पा पप्पा कोणाच्या घरात आहेत पप्पानी कॉन्ट्रॅक्ट कोणाबरोबर केलं ही बघायचं आहे ना तुम्हाला काही करू नका चेक करू चला बोकड म्हणजे कोण आहे बोकड सर तो बोकड बरोबर बोकड कसा असतो तो बोकड मोठं करा माऊली मोठं करा हे आहे तो बोकड तो म्हणजे पुल्लिंगी ना ठीक आहे आपण काय करू कर्माचं लिंग बदलू ठीक आहे चला बोकड कापलं काढलं आणि कोंबडी ठेवली आता मला सांगा कोंबडी हे काय आहे स्त्रीलिंगी आहे का नाही तुम्ही काय केलं कर्माने स्वतःचं रूप बदललं म्हणजे काय केलं पुल्लिंगी होता स्त्रीलिंगी झाला आता वाचा बरं वाक्य काय होईल बाबू कोंबडी काय लिहावं लागेल कापतो पप्पाने रूप बदललं का पप्पाने रूप बदललं नाही कापतोला कापतोच आहे तुम्ही म्हणता सर का बदललं नाही का बदलावं पप्पा म्हणताल माझा तुझ्या संघ करारच नाही तू किती बी बदल मला काय करायचंय तू टी शर्टाचा नेहरू वर ये नेहरूचा बनेल वर ये उघडा हो मला देणं घेणं नाही का आपला करारच तुझ्या संघ नाही ठीक आहे तुम्ही म्हणताल सर वचन बदला बरं ठीक आहे एक बोकड होतं ना आपण काय करू माहिती आहे का दहा बोकडे म्हणू दहा ठीक आहे काय म्हणायचं बोकडे ठीक आहे किंवा काय करू कोंबड्या काय बी टाका तुम्हाला जे टाकू वाटते ते टाका चला आपण टाकलं हं बाबू कोंबड्या काय म्हणावं लागेल रे बाबू कोंबड्या कापतो पप्पाने रूप बदललं का नाही तुम्ही म्हणताल सर आता कळलं गड्या पप्पाचा करार कर्माबरोबर नाही आहे पप्पाचा करार कर्माबरोबर नाही ठीक आहे कर्त्याबरोबर आहे का चेक करू काय बाबू म्हणजे कोण आहे बाबू बाबू म्हणजे सर तो बाबू बरोबर ना कसला आहे बाबू तो बाबू ठीक आहे ना मग पुल्लिंग आहे ना ठीक आहे कर्त्याचं आपण लिंग बदलू काय करू बाबूला बॉबी झाली का ती बॉबी आणि वाचा बॉबी बोकड काय म्हणावं लागेल माऊली आता ही कुडून टाक ना म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल काय म्हणावं लागलो बॉबी बोकड कापते पप्पा बदलले पप्पा बदलले बदलले का नमस्कार नमस्कार माऊली नमस्कार इलाईट टाकतो माऊली टाकतो तुम्ही टेन्शन घेऊ नका नक्की टाकतो बॉबी बोकड कापते पप्पा बदलले पप्पा बदलले याचा अर्थ पप्पाचा कोणामुळं बदलले कर्त्याने स्वतःचं रूप बदललं कर्त्याने स्वतःचं लिंग बदललं पप्पाने सुद्धा बदललं याचा अर्थ पप्पाचा करार कर्त्यासंग झालाय अजून दाखवतो समजा बाबू एकच आहे का नाही हिथं काय करू माहितीये का मुलांनी बघा मुलांनी बोकड किंवा सॉरी हा मुलांनी चुकून आलं मुले 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 कुठे गेलं मुले बोकड काय होईल कापतात पप्पा बदलले काय केलं रे कर्त्यानी वचन बदललं बाबू एकटाच होता मुले एकापेक्षा जास्त झाली बरोबर का नाही काय झालं कर्त्याने स्वतःचं वचन बदललं पप्पाने स्वतःचं सुद्धा वचन बदललं 100,000% या वाक्यात पप्पाचा करार म्हणजे क्रियापदाचा करार कोणाबरोबर झालाय कर्त्याबरोबर झालाय विषय कट कार्यक्रम कळलाय का अपूर्वताय कार्यक्रम सर चालू एक मी म्हणलं आता लोक लयाई ठाणतात नाही नाही आपण कशामुळं गप बसायचं तसं काय नाही थंडी वाजते म्हणून घातलाय ठीक आहे चलो आगे जायंगे चला दुसरं वाक्य बघा बाबूने बोकड कापली ठीक आहे सर चेक करू आपण बाबूच्या ऐवजी बॉबी घ्या रे बॉबीने बोकड काय होईल रे कापले पप्पाने रूप बदललं का नाही बदललं बघ नीट नीट कर नीट अजून दाखवतो कापणारी कोण आहे बॉबी बाबू आहे म्हणजे करताय काय कापतो बोकड म्हणजे कर्म आहे खरंय का नाही तू काय केलं कर्त्याचं रूप बदललं पप्पा बदलले का नाही सर वचन बदलून दाखवा की ठीक आहे लिहा मुलांनी बोकड कापले आमचं क्लिअर झालं काय क्लिअर झालं सर कापले 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 याचा अर्थ पप्पा रूप बदला ना गेलेत याचा अर्थ 100% पप्पाचा करार कर्त्यासंगे नाही विषय कट्ट झाला पप्पाचा करार कर्त्यासंगे नाही सर
कर्म बदलून बघू ठीक आहे बघ बाबा बाबूने बोकड म्हणजे पुल्लिंग आहे का नाही बाबूचे बोकडाच्या ऐवजी शी टाका काय होते बघा काय होईल बाबूने शेळी बदललं बाबूने शेळी कापली पप्पाने रूपच बदललं कोणामुळे बदललं तुम्ही कर्माने रूप बदललं का स्वतःचं कर्माने स्वतःचं लिंग बदललं पप्पाने सुद्धा स्वतःचं लिंग बदललं एक्स वाय झेड नाही आता 100,000% पप्पाचा करार कर्मासंग झालाय अजून आपण करू बोकडी एकच आहे का नाही कोंबडी शिळी एकच आहे का नाही आपण काय करू इथं कोंबड्या घेऊ कोंबड्या बघा काय होतंय बाबूने कोंबड्या काय म्हणावं लागल रे कापल्या पप्पानी स्वतःचं रूप बदललं का नाही बदललं बदललं कोणामुळं बदललं जेव्हा कर्माने स्वतःचं रूप बदललं तेव्हा पप्पाने स्वतःचं रूप बदललं 100,000% सर या वाक्यामध्ये क्रियापदाचा म्हणजे पप्पाचा करार कोणाबरोबर झाला असेल कर्माबरोबर झाला कार्यक्रम इथपस्तूर क्लिअर आहे का माऊली गुड इव्हनिंग सारी का ताई गुड इव्हनिंग मुद्दा म्हणून लाईक कमेंटमध्ये बघत नाही बरं का तर ती ही होऊ नये म्हणून बघण्याचं आणि वाचण्याचं आणि तुमच्या पुस्तक पोचण्याचं थोडं टायमिंग मिसिंग असतं त्याच्यामुळं डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून लाईक कमेंटमध्ये बघत नाही तुम्ही बिनधास्त करत चला परत मला दिसत असते त्या मी जेव्हा बघत तेव्हा बोलेल ठीक आहे या बघा आता आता कार्यक्रम बघा बाबूने बोकडाला कापले कापणारा बाबू काय कापतोय बोकड करता बाबू कर्म बोकड चला आपण काय करू बॉबी टाका आपण काय केलं रे कर्त्याचं रूप बदललं बॉबीने बोकडाला कापले बदलतंय का आता आपण बदललं तरच लिहायचं बॉबीने बोकडाला कापले बदलतंय का नाही तुम्ही म्हणले सर वचन बदला बदललं मुलांनी बोकडाला कापले बदललं का नाही सर कापलेला कापलेस याचा अर्थ क्लिअर आहे पप्पाचा करार कर्त्यासंग नाही सर कर्म आहे का बघू कर्मासंग ठीक आहे चला बोकडाच्या ऐवजी काय करू आपण कोंबडी करू कोंबडी किंवा शेळी करा काय चला हां चला काय लिहिता बाबूने शेळीला कापले बदललं का सर अनेक वचन करा केलं अनेक वचन तुझ्या म्हणण्यासाठी बाबूने कोंबड्यांना कापले बदललं का नाही नीट बघा याचा अर्थ उघड उघड दिसतोय तुम्हाला पप्पाचा करार कर्मासंग सुद्धा नाही बघा बरं आता पप्पा धडकर्त्याच्या घरात नाहीत कर्माच्या घरात नाही कमेंट वाचतो तुम्ही सांगा पप्पा कुठं आहेत पप्पा कुठं आहेत तुम्ही लगेच तुम्हाला कळलं पप्पा नीट निघाले पाऊले चालती पंढरीची वाट पप्पा नीट वारीला पिक्चर कळला का आणि हालाच म्हणायचं प्रयोग ऐ गँग इस्कोज बोलते प्रयोग पटकन सांगतो तुम्हाला प्रयोग म्हणजे काय असतो प्रयोग म्हणजे करार असतो एम पी सी वाली गँग प्र अधिक युज म्हणजे जुळणी किंवा मांडणी कशाची क्रियापदाची कोणासंगे कर्त्यासंगे किंवा कर्मासंगे असणारी विशिष्ट अशी जुळणी किंवा मांडणी यालाच व्याकरणात प्रयोग असं म्हणतात लक्षात ठेवायचं आपल्या भाषेत पुस्तकाच्या नग आपली भाषा काय सांगते प्रयोग म्हणजे काय असतो प्रयोग म्हणजे करार असतो कोणाचा करार क्रियापदाचा करार कोणाशी एकतर कर्त्याशी असेल नाही कर्माशी असेल नाही स्वतःशी असेल कर्त्याशी असेल याचा अर्थ आहे क्रियापदाने कर्त्यासारखे वागावे म्हणजे कसे क्रियापदाने स्वतःचे रूप कर्त्याच्या रूपाप्रमाणे ठेवावे म्हणजे काय स्वतःचं रूप म्हणजे काय रे रूप म्हणजे स्वतःचं लिंग स्वतःचं वचन कोणासारखं ठेवायचं कर्त्यासारखं ठेवायचं आणि हा जर करार क्रियापदाचा कर्त्यासंग झाला तर तू त्याला म्हणतो कर्तरी प्रयोग सेम म्हणतोय क्रियापदाचा करार कर्मासंग झाला म्हणजे काय झाला तर कर्माचं जे लिंग असेल कर्माचं जे वचन असेल तसंच मी माझं ठेवीन तू तुझं लिंग वचन बदललं मी माझं लिंग वचन बदलेन यालाच म्हणायचं प्रयोग कर्मणी आणि लक्षात ठेवा काय म्हणतोय पप्पा स्वतः संघ करार करतात म्हणजे काय म्हणतात मी कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे राहणार नाही मी कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे राहणार नाही मी माझं स्वतंत्र अस्तित्व दाखवेन यालाच म्हणायचं भाव खातोय भावी प्रयोग विषय कट्टरे कार्यक्रम कळला कार्यक्रम कळला कर्तरी कर्मणी भावे चुकणार नाही ना आता कमेंट चालू करतो पिक्चर टाईप क्लासची गँग तुम्ही थोडं शांत बसायचं रे सगळ्यांना या पोरांना उत्तर देऊ द्यायची रे काय ठरलं क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे असते कर्तरी प्रयोग क्रियापदाचे रूप
कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे असते कर्मणी प्रयोग. क्रियापदाचे रूप कर्तान कर्म दोघाच्याही लिंगवचनाप्रमाणे नसते भावे प्रयोग. आणि चल जाऊ दे पटकन उत्तर टाक फास्ट चल. ए पोरांनो पटकन सांगा, शिक्षक मुलांना शिकवतात उत्तर द्यायचं. ए म्हणजे कर्तरी, बी म्हणजे कर्मणी आणि सी म्हणजे भावे. उत्तर पाहिजे मला उत्तर फास्ट फास्ट. कमेंट वाचतोय कमेंट वाचतोय. अमोल भाऊ राम 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 राम. आजच्या लेक्चरचा नाद खुळा धन्यवाद. परवा दिवशीच्या लाईव्हमध्ये तुम्ही मला म्हणलं होतात सर प्रयोग आपला शब्द होता, प्रयोग तर प्रयोग घेतलेला आहे. पटकन बघा काय शिक्षक मुलांना शिकवतात उत्तर पाहिजे उत्तर उत्तर. कमेंट वाचतोय मी पटकन सांगा पटकन सांगा. ए कर्तरी, बी कर्मणी, सी भावे. अजय भाऊ तू क्लासमध्ये येला का? ओकेच ओकेच. ए बी सी ए बी ओकेच. पिक्चर टाईप उत्तर द्यायला लागलीत पोरं. चालू करू रे दमादमाने दमाने चालू करू. बघा शिक्षक मुलांना शिकवतात, शिकवणारे कोण? शिक्षक. शिक्षक झाले वाक्याचे कर्ता. शिक्षक कोण आहे वाक्याचा? कर्ता. कोणाला? मुलांना. मुलं झाली वाक्याची कर्म. हे बरोबर नीट नीटकं बघा रे काय होतंय. शिक्षक आहे ना, शिक्षकाला बदलू काय टाकलं? शिक्षिका. मुलांना शिकवतात बरोबर का? बदललं का? पप्पा बदलले का? शिक्षिका मुलांना शिकवतात, पप्पा बदलले का? याचा अर्थ क्रियापदाचा करार कर्त्या संगे नाही. ज्यांनी ज्यांनी येलेलं त्यांनी त्यांनी जरा थोडं हिवा. चला सर आपण काय करू, कर्म बदलू. बदललं कर्म काय होईल? शिक्षक मुलींना शिकवतात, पप्पा बदलले का? बदलले का पप्पा? बदलले का? याचा अर्थ कर्मणी नाही. आणि मग हो का आता उत्तर खालनं हाणले रे भावे. दनादनाच भावे हाणले. दनादनाच भावे प्रयोग हाणला. मला माहीत होतं दादा सगळ्यांसाठी सांगतो तुमची हीच पद्धत आहे. सगळ्यांसाठी सांगतो तुमच्या तुमची हीच पद्धत आहे. तू अरे बोधले सर लका काय करायला लागलाय तू आता? तुमची हीच पद्धत आहे. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोग. याचं योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोग. का आता वाक्य नीट नीट काय का? सगळे रे कान उघडं ठेवून शुद्धीत ऐकायचं. गोळ्या बदलून बदलून जर रोग नीट होत नसेल, नीट ऐक, गोळ्या बदलून बदलून जर रोग नीट होत नसेल बहुतू डॉक्टर बदल. काय डॉक्टर बदल? तू कर्तान कर्म बदलून बदलून उत्तर येत नाही ना, बहुपद्धत बदल. चुकायला लागलाय तू. तुला दाखवतो कस काय चुकला. शिक्षक मुलांना शिकवतात वाक्य नीट नीट काय काय तरी. एक नीट ऐका परानो. दहा शिक्षक मुलांना शिकवतात, दहा शिक्षक मुलांना शिकवतात, एक शिक्षक मुलांना शिकवतो. पप्पा बदलले काय भानगड झाली? बदला बदली आपल्याकडनं फक्त लिंग बदलाचीच होते. वचन बदलायचं आपल्या ध्यानात येत नाही. पेपरच्या दिवशी भयानक टेन्शन प्रेशर असतं, त्याच्यामुळं कार्यक्रम होतो. ठीक आहे, ह्या ज्यापाशी तुम्हाला नेणार किरकोळ आहे ही किरकोळ. तुम्ही असल्याच्या नादीच लागायचं नाही. संपला विषय. तुम्हाला किरकोळ करून सांगतो किरकोळ. चल भाऊ पुढे मगाशीची वाक्य. ए दादा पुढे जा. मगाशीची वाक्य तुमच्या समोर आणतो. आपला शब्द आहे तुम्हाला. ही झाली बेसिक थिअरी. ही झाली तुझी बेसिक थिअरी. असल्याच्या नादीच लागायचं नाही. मगाशीची तीन वाक्य माहिती आहे का? नाही. बाबू बोकड कापतो. याच्यामध्ये पप्पाचा करार कोणाबरोबर होता? कर्त्यासंग होता. म्हणजे प्रयोग कोणता होता? सर प्रयोग होता कर्तरी. बाबूने बोकड कापले. ह्या वाक्यात मगाशीचं वाक्य आहे ना, मगा घेतलंय ना आपण वाक्य बरोबर का? नाही. समजावून सांगितलंय कापणारा बाबू काय कापतो बोकड बरोबर. मग बोकड हे कर्म आहे. बोकडच्या ऐवजी शेळी ठेवा. बाबूने शेळी कापली. क्रियापदाचा करार कर्मासंग झालाय. म्हणजे हा झाला तुझा कर्मणी प्रयोग. दिसतंय का रे चित्र? दिसतंय दिसतंय. बाबूने बोकडाला कापले. हे भाऊ बाबूने बोकडाला कापले. कापणारा बाबूच आहे. काय कापतोय? बोकडच आहे. नीट बघ. बाबूनेच्या ऐवजी बॉबीने टाक बदलत नाही. बोकडाच्या ऐवजी शिळी टाक बदलत नाही. मुलांनी टाक बोकडांना शेळ्यांना कोंबड्यांना बदलत नाही. पप्पाचा करार स्वतः संघ आहे. म्हणजे प्रयोग तुझा भावी आहे. विषय कट. ह्या तर ठीक आहे क्या?
या रवी माने बादशाह मार धन्यवाद माऊली धन्यवाद क्लियर आहे ना इतपस्तोर आता वाक्य नीट नीट काय तुम्ही असलं धंदे करायचं नाहीत फक्त मी म्हणतो ते सांगतो 0 मिनिटात तुम्हाला प्रयोग 0 मिनिटात फक्त नीट नीट का बघायचं आणि सांगायचं मी काय म्हणलं माहिती आहे का हा कॉलम कर्तरी प्रयोगाचा हा कर्मणीचा हा भावेचा पुन्हा एकदा नीट बघा हा कर्तरीचा हा कर्मणीचा हा भावेचा आपण काय करू सगळ्याचे कर्ते एका लाईनीत घेऊ बघा बरं का पोरांनो पहिल्यांदा कर्तरीचा काय लिहायला लागलो नीट बघ नीट लक्ष दे रे बाबू इथं काय लिहू बाबूने शाबास इथं काय लिहू बाबूने आणि तिघाला एकत्र म्हण रे बघा कर्तरी बाबू कर्मणी बाबूने भावे बाबूने कर्तरी बाबू कर्मणी बाबूने भावे बाबूने बाबू बाबूने बाबूने बाबू बाबूने बाबूने बाबू बाबूने बाबूने कट काय फरक आहे काय फरक आहे सर बाबू बाबूने इथं प्रत्यय आहे बाबूने इथं प्रत्यय आहे सर इथं प्रत्यय नाही 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 प्रत्यय नाही प्रयोग कोणता कर्तरी संपलं उत्तर आलं प्रत्यय नाही कोणाला 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 बाबू कोण आहे वाक्याचा बाबू कर्ता आहे वाक्याचा आणि मग काय म्हणशील कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कट्ट काजून एकदा कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग किरकोळ 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 फुल स्टॉप आणि उत्तर कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग होक हो काय प्रयोग कोणता आहे तुझा कर्तरी प्रयोग कधी असेल करता कसा असेल प्रत्यय नाही विषय कट्ट कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग समजलं का दादा टेन्शन घेऊ नको तू तुला दाखवतो मी बोधले सर नीट घ्यायला हो का नीट बघा रे आता लक्ष द्या परानो आता लक्ष द्या आता सर कर्मनीन भावेमध्ये जाऊ आता कर्मनीन भावेमध्ये जाऊ बघा परानो ठरलंय काय कर्त्याला प्रत्यय नाही कर्मनी कर्तरी प्रयोग आता कर्मनीन भावेमध्ये जाऊ आता काय करायचंय बघ नीट नीट कर तुला कर्तान कर्म घ्यायचंय काय झालं अय बोधले सर पेन घे बघा बाबूने बघा रे परानो बोकड काय कोणता प्रयोग कर्मनी प्रयोग बाबूने हो का परानो अय बोधले महाराज की जे बघा बाबूने बोकडाला फरक काय फरक फरक किरकोळ फरक आहे हो कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मनी प्रयोग मग असे काय म्हणलं होता कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मनी प्रयोग दोघाला बी आहे भावे प्रयोग संपलं तीनच वाक्य लक्षात ठेव अजून एक चौथं येतंय पण थोड्या वेळाने येतंय तू टेन्शन घेऊ नको थोड्याच वेळाने येतंय तीन वाक्य कसे लक्षात ठेवायचे नीट नीट का बघ कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मनी प्रयोग ए माऊली दोघाला आहे भावे प्रयोग कट्ट ना विषय दादा तीनच वाक्य लक्षात ठेव हे बघा अजून ह्याच्यात बसव नीट बघ लक्ष दे तुझे प्रयोग किती आहेत तीन आहेत कोणतं कोणतं एक कर्तरी आहे एक कर्मणी आहे एक भावे आहे कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्त्याला आहे इथं लिहितो कर्त ए बोधले कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मणी प्रयोग आता काय लिहिलेत बसत नाही दोघाला आहे भावे प्रयोग तीनच वाक्य कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मणी दोघाला आहे भावे विषय कट आणि आता त्याच्यात निभर तुझं वाक्य शिक्षक मुलांना शिकवतात मी काय करीन शिक्षक मुलांना शिकवतात क्रियापद पकडीन त्याला प्रश्न विचारीन शिकवणारा कोण उत्तर मिळालं शिक्षक मग माझा शिक्षक ही काय झाला शिक्षक माझा कर्ता झाला मी बघितलं शिक्षक ह्या कर्त्याला प्रत्यय आहे का मी म्हणलं प्रत्यय नाही माझं उत्तर निघालं कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कुठं लाभ येतो कुठं कांचनताई म्हणते सर समानार्थी शब्द खूप आहेत कोणते लक्षात ठेवावे तेवढे टेन्शन घेऊ नको मोजकेच शब्द असतात तीच लक्षात ठेवायचे असतात आणि आता गाडी सुरू झाली पोरानो पटकन सांगायचं आता आपलं ठरलं चुकायचं नाही वाक्य नीटनेटकं बघून घ्यायचं हो का तुमच्यासमोर चार्ट मारला काय कर्तरी कधी कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मणी प्रयोग दोघाला आहे भावे प्रयोग कट्ट विषय नीट दिसतंय का बघ सर 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 इलाईट इलाईट सर गडबड करू नका
सगळ्या गोष्टी एकाच झटक्यात द्यायचं म्हटल्यावर तुमची उत्सुकता कशी राहील? थांबा ना, दमादमानी घ्या सर, दमादमानी घ्या. ही लय मस्त कार्यक्रम आहे. तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे, पण ही जागा नाही, ही वेळ नाही. त्याची थिअरी आहे सर, हळूहळू पुढे जाऊ दे की आता शिक तुम्हाला फक्त कर्तरीन कर्मणी भावे शिकवले, खरं का नाही? आता लय पुढे आहे, त्याच्यात लय कुठं नाही प्रकार आहे तर किती बी. चला पटकन पुढे, चला उत्तर द्या फास्ट. रामाशा येत जातो, उत्तर पाहिजे, उत्तर पाहिजे. चल 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 चल, टाइमपास नको, पटापटा पटापटा पटा फास्ट. चला रामाशाळेत जातो. ए प्रश्न उत्तर बघत असताना खाली जाहिरात इकडे हळूचं लक्ष द्यायचं रे. पटापटा 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 सांगा. रामाशाळेत जातो, फुलस्टॉप उत्तर पाहिजे, फुलस्टॉप उत्तर पाहिजे. चुकायचं नाही, चुकायचा अधिकार नाही, इतका किरकोळ करून ठेवलाय खेळ. पटकन सांगा माऊली, पटकन सांगा. पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा, जर तात्काळ हलता येत नसेल कृपया ह्या स्पर्धेच्या जगात थांबू नका, दुसरा धंदा बघा. खरं सांगतो, हि तर लय चॅन्टलेक रेत की मी हुशार आहे, ह्याला म्हणतात आत्मविश्वास. असावा प्रत्येकाचा, बरं, माझ्या लय लक्षात राहतंय, आत्मविश्वास असावा. मीच हुशार, फजील आत्मविश्वास ती कधीच नसावा. आमच्यात बी मी सांगत असतो, काय मला शिकवता येतं, मला लय मराठी कळते, आत्मविश्वास मलाच कळते, फजील आत्मविश्वास. ढिगारेने मास्तर आहेत दादा, ढिगारेने मास्तर आहेत. तसं आपण कुणीच हवेत राहायचं नाही माऊली, पटकन. म्हणून फास्ट लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या क्षमता काय त्या, कटा 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 कटा, एक नंबर दादा, एक नंबर. फुलस्टॉप आपण उत्तर का? सर रामाशाळेत जातो, क्रिया चाण्याची आहे. जाणारा कोण, जाणारा कोण? रामा, रामा कोण? करता, कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही, कर्त्याला प्रत्यय नाही. उत्तर एकच कर्तरी, किरकोळ, किरकोळ आहे. चल पटकन पुढे. मधुने निबंध लिहिला, उत्तर बघतोय, उत्तर बघतोय, पटापटापटा, एक नंबर. निलेश भाऊ एक नंबर रे. चला 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 चला, उत्तरच पाहिजे, फुलस्टॉप पण उत्तर, फुलस्टॉप पण उत्तर. मधून निबंध लिहिला, मी जर मधी मधी येत असेल तर मी बाजूला सरकतो, आपल्याला काही लय दिसणं असं नाही, आणि दिसायला आपण इतकं सुंदर नाहीत. पटकन मधून निबंध लिहिला, पटापटा पटापटा, एक नंबर भाऊ. चला चला चला, एक नंबर दादा, मस्त. मधून निबंध लिहिला, लिहिणारा कोण? मधू. मधू कोण? करता. काय लिहतो निबंध? निबंध काय? कर्म. कर्त्याला आहे, कर्माला नाही. कर्मणी विषयच कट, किरकोळ, किरकोळ करून सोडला का नाही कार्यक्रम? इमानदारीने सांगा, इमानदारीने खरं सांगायचं, इतकं फास्ट जमत होतं का? जमाय लागलं का नाही? आता जमत असेल तर एक चांगले लाईक असू द्या. गँग नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. आपले जेवढे मित्र असतील, भले तुम्हाला गरज नसेल क्लासची, पण ज्या ज्या मित्राला तुमच्या गरज असेल त्यापर्यंत बोधले हे नाव गेलं पाहिजे. जर मी प्रामाणिकपणे देत असेल तर तुम्हीसुद्धा प्रामाणिकपणे माझा प्रचार आणि प्रसार करणं तुमचं जबाबदारी नाही, नैतिक कर्तव्य आहे. चला भाऊ पुढे पटकन, चल पुढचा. हा मारुतीने लंका जाळली, उत्तर. फुलस्टॉप पण उत्तर रे. पटकन पटकन पटकन, फुलस्टॉप उत्तर, एक नंबर भाऊ. मारुतीने लंका जाळली, मस्त. सर क्रिया कशाची? क्रिया जाळण्याची. जाळणारा कोण? मारुती. मग मारुती कोण? करता. काय जाळतो? लंका. लंका काय? कर्म. कर्त्याला आहे, कर्माला नाही. कर्मणी. कर्त्याला आहे, कर्माला नाही. कर्मणी, एक नंबर. एक जण सुद्धा चुका नाही. चुकला रे मंगेश भाऊ, चुकला रे मंगेश दादा. अयो, जी गँग आत्ताच आली का तीच चुकल, जी पहिल्यापासून आहे का ती नाही चुकणार. काय जणांचं तर का नाही, कसं माहिती आहे का? बटणं बारीक, बोट मोठी. दाबायचंय बी ये दबत नाही तर सी दबत. चल पटकन पुढे. ए भो पटकन बघायचं रे. एम पी सी मराठीवाले, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, राज्यसेवा असेल, टॅक्स असिस्ट असेल, मंत्रालय क्लर्क असेल, 1999 ची बॅच आहे, अगदी 999 रुपयामध्ये डिस्काउंटमध्ये चालू आहे. शब्दसंग्रह घेतलाय, उतारे घेतलेत, सगळेच घेतले. ग्रामर तर तुलाच कटाळायला इतकं घेतलंय. पटकन बघायचं काय काय आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, दोन्ही प्रकारे, लाईव्ह पण असते, रेकॉर्डेड पण असते. अख्खी बॅच बी मिळते तुझ्या सोडीने कर. अनलिमिटेड व्ह्यूज आहे, 2, 3, 4 असला शॉर्ट नाही. कालावधी अख्ख्या बॅचचा 3 महिन्याचा आहे. टॉपिक वाईज तुला पी वाय तिथं भयानक ठेवलेले आहे, त्या कचकटून सराव. चलिये. रामाने रावण मारला, उत्तर दे, उत्तर दे, उत्तर दे, फास्ट फास्ट फास्ट. रामाने रावण मारला, पटकन, चुकायचं नाही, उत्तर पाहिजे आपल्याला भाऊ. एकच नंबर, रामाने रावण मारला असं पाहिजे, एक जण सुद्धा चुका नाही. सर
आज राहुल नहीं आला हो राव आज राहुल दिसलाच नाही क्रिया कशाची मारण्याची मारणारा कोण रंबू म्हणजे रंबू कोण सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे करता बरोबर का नाही कोणाला मारतो रावण मारतो म्हणजे रावण काय वाक्याचं कर्म कर्त्याला आहे का नीट बघ आहे कर्माला आहे का नाही आपलं ठरलंय कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मनी प्रयोग किरकोळ एकच नंबर पिक्चर चालू आहे पुन्हा एकदा गँग नवीन असेल कृपया चॅनल सबस्क्राईब करा फुकाट असते फुकाट चल रे पटकन पुढे हां राजाने प्रधानाला बोलावले बघा 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 पटकन राजाने प्रधानाला बोलावले बघतोय मी कमेंट उत्तर बघतोय तुमची फुल स्टॉप आणि उत्तर आले 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 एकच नंबर राजाने प्रधानाला बोल राम राम अजिंक्य दादा राम राम गँग आणखी मी कोण आपले ह्याच्यात आपल्या मित्रांपुस्तक लिंक पाठवली नसेल खाली असा एक बाण दिसतो ती शेअरचा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आपले ज्या ज्या ग्रुपमध्ये असाल त्या त्या ग्रुपमध्ये पाठवा तुमचं देव चांगलं करीन चला बरोबर 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 क्रिया कशाची माऊली बोलावण्याची बोलावणारा कोण राजा राजा काय झाला करता झाला सर हां कोणाला बोलावतो प्रधानाला प्रधान काय झालं वाक्याचं कर्म झालं कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मणी प्रयोग दोघाला बी आहे भावे प्रयोग चक दोघाला बी प्रयोग आहे ओक उत्तर हेच भावे एक नंबर ज्यांची उत्तर बरोबर आहे त्यात मनापासून अभिनंदन अगदी मोजकं एखाद दुसरा असेल की जे जो चुकायला लागले नाहीतर 99.99% उत्तर बरोबर यायला लागले मनापासून तुमचं अभिनंदन ए पोरणो सरळ सेवा भरतीची तलाठी तलाठी असेल कृषी सेवक असेल ग्रामसेवक असेल सगळ्याचीच बॅच मोजून 999 रुपये ही सुद्धा ही एक 499 ची बॅच आहे 499 ह्याच्यावरचा डिस्काउंट चालू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अनलिमिटेड व्ह्यूज आहेत जाहिरात करणं काळाची गरज आहे चला का बोलणाऱ्याची माती इकते भाऊ गप बसणाऱ्याचं सोनं सुद्धा बंगार भावात मागते रे चला रे पटकन पुढे हा राजाला राणी आवडते पटकन उत्तर पाहिजे पटकन उत्तर पाहिजे ज्ञानेश्वर सर ज्ञानेश्वर सर गडबड करू नका ज्ञानेश्वर सर आताशी का आपलं फक्त पहिली स्टेप आहे माऊली तुम्हाला फक्त वळकत आलं पाहिजे कर्तरी आहे का कर्मणी आहे का भावी नंतर बघू ते सकर्मक आहे का आक्रमक आहे पुराण आहे का प्राचीन आहे का नवीन आहे का शक्य आहे का लय धंद येते त्याच्यात अजून चला पटकन पटकन राजाला राणी आवडते एक नंबर माधुरीताई पोलीस भरती 555 अय बोधले लका 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 हे असं काय केलं तू बोधलेने पिक्चरच केला पोलीस भरतीवाले तुमच्यासाठी मोजून 555 रे तुमच्यासाठी मोजून 555 पोलीस भरतीवाल्यांवर विशेष जीव आहे आपला कारण कलेक्टर कमिशनरची पोरग नाहीत शिक्षक प्राध्यापकांची पोरं पोलीस भरतीला नाहीत खरे का नाही ज्याचा बाप दिवस रात्र बरोबर रातचं 12 वाजता ऐन थंडीत जे गव्हाला नुसाला पाणी द्यायला जातोय का ज्याच्या पायाला असं बोट आतमध्ये जाईल इतक्या भ्यागाय त्या का लक्षात ठेवा त्या शेतकऱ्याची लेकरं पोलीस भरतीला आहेत म्हणून पोलीस भरतीची फी मोजून 555 आहेत मोजून 555 जरा स्टँडर्ड आला भाऊ 999 चला अय पोरानो राजाला राणी आवडते धना 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 मला माहित होत तुम्ही उत्तर काय देणार लगेच कोणाने आमच्या सांगितलं हो का सर कर्मणी का कर्त्याला हे कर्माला नाही होय होय बर बर गडबड करू नको हे तर प्रयोग दिसतोय कर्तरी तुझा कर्तरी नाही तुझा तरतरी प्रयोग वाटायला लागलाय तुझा प्रयोग तरतरी वाटायला लागलाय का आपली वाक्य काय होती कर्त्याला प्रत्यय नीट बघा की दाखवतो की राजाला राणी आवडते इचार क्रियापद कोण आहे आवडते चल इचार प्रश्न हा आवडणारी कोण कोण राणी करता कोण राणी माझं उत्तर मिळालं मला पुढे जायचंच नाही आवडणारी कोण राणी करता कोण आहे राणी मग कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग जनी कर्मणी दिलं भाऊ मी मग अशीच सांगितलं का नाही आमचा कर्तरी आहे तुझा तर्तरी आहे कस काय का तू काय लक्षात ठेवलं आणि काय सांगितलं होतं कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग
कर्त्याला असतो कर्माला नसतो कर्मणी प्रयोग असं लक्षात ठेवायचं तो काय लक्षात ठेवले माहिती आहे का तो असं लक्षात ठेवले दादा कसं हो आम्ही काय म्हणलं कर्त्याला असतो कर्माला नसतो कर्मणी तू काय लक्षात ठेवलं माहिती आहे का पहिल्याला असतो दुसऱ्याला नसतो खरं आहे नाही पहिल्याला असतो दुसऱ्याला नसतो तू असं लक्षात ठेवलं याचा अर्थ मगाशी जी म्हणलो होतो मी इच अँड एव्हरी शॉर्टकट इज डेंजरस टू द हेल्थ जोपर्यंत कंटेंटवर कमांड येत नाही तोपर्यंत शॉर्टकट वापरायचे नाहीत कुणीही सांगितलं मी सांगू द्या नाहीतर आमच्या बापाने सांगू द्या पण लक्षात ठेवा जोपर्यंत तुमची प्रामुख्याने कंटेंटवर कमांड येत नाही तोपर्यंत तुम्ही चुकून सुद्धा शॉर्टकट वापरायचा नाही याचा अर्थ काय सांगतो तुम्हाला सर लय सोपं आहे पण वाक्य समोर आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला काय करावं लागेल तर पहिल्यांदा आम्हाला कर्ता आणि कर्म निश्चित करावे लागतील अमोल दादा काय म्हणतोय अकर्मक कर्तरी प्रयोग एक नंबर भाऊ आदेश बांदेकर लोक आहे आज रवी माने कार्यक्रम काय झाला हा चला पटकन आता मग हितन पुढे फसायचं नाही क्रियापद पकडणे कर्ता कर्म निश्चित करणे मग ठरविणे कर्त्याला नाही कर्तरी कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मणे दोघाला आहे भावे ठीक आहे चला पटकन पुढे अर्जुनाला पाण्यात मासा दिसला घटक मुख्य 2021 अर्जुनाला पाण्यात मासा दिसला उत्तर पाहिजे माऊली उत्तर पाहिजे धना 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 उत्तर द्या अर्जुनाला पाण्यात मासा दिसला काय म्हणते सुमित पाटील सर पोलिसांचे पण पोरं आहेत सर नाही नाही आहे म्हणून तर पोलीस भरतीला हे केलं पोलिसांना असं लोकांचा समज आहे पोलिसाला लय पगार आहे ते बिचारं 12 तासाची 14 तास 16 तास ड्युटी करत आहे मरत आहे पण घर भागेऊन होत नाही एवढी त्यांची बेकार परिस्थिती आणि त्यांची पोरं प्रामुख्याने पोलिसच झाली पाहिजेतच ही माझीसुद्धा भूमिका आहे म्हणून आम्ही शेतकऱ्याबरोबर पोलीस बी धरलेले ते बाबा चला रे अय बोधले महाराज नुसतेच लावलंय चला 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 पटकन 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 अर्जुनाला पाण्यात मासा दिसला पोरानो मी बघा सांगितलं ते प्रश्न आणि उत्तरं बघत असताना खाली हळूच जाहिरात बी बघत जावा रे किंचित डोकून जात जावा एक नंबर एक नंबर एक नंबर मस्त मस्त अर्जुनाला पाण्यात मासा दिसला क्रिया कशाची दिसण्याची दिसणारा कोण आहे प्रश्न विचारणार दिसणारा कोण उत्तर मिळालं मासा मासा इज द सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे मासा हा कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय नाही कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कट्टच तुम्ही म्हणत असताल सर पुढचं घ्या थांबजा का दामानी फुल अँड फायनल प्रॅक्टिस होऊ दे आम्ही क्लासमध्ये नुसत्या कर्तरी कर्मणीचे जवळजवळ 150+ वाक्य घेतले होते आणि त्याच्यात कर्तरी कर्मणी भावे वळखायला 70-80 वाक्य घालिलेले असते ते हां म्हणून मी म्हणतो मी लगेच पुढे जात नाही आपला नियम काय आहे पायरी पायरीने चालायचं खरं आहे का नाही आपल्या आयुष्यात आहे का नाही पहिल्यांदा बाल भारती हळूच कुमार भारती मग युवक भारती नंतर तरुण भारती नंतर निवळ भारती खरं आहे का नाही मग आपलं पण तसंच आहे पहिल्याला कर्तरी हळूच कर्मणी मग भावे मग पोट प्रकारात जाऊ सकर मग कशाला अकर्म कशाला पिक्चर कळला चल पटकन पुढे हां गौरीला साडी शोभते पटकन पटकन ए बी सी डी चला चला डॉक्टर सोमनाथ आवळे सर नाही थँक्यू आवळे सर थँक्यू चला 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 हां ए गँग नवीन असताल तर लाईक करा बरं का पोरांनो लाईक करा आवडलं तर पुन्हा एकदा सांगतो मी आवडलं चॅनल सबस्क्राईब करायचं आणि काळजात फिट्ट झालं मित्रापासून शेअर करायचं लक्षात ठेवा देणाऱ्यांनी देत जावं घेणाऱ्यांनी घेत जावं आणि दिल्यानं वाढत असते चला पटापटापटापटा गौरीला साडी शोभते पटकन उत्तर द्यायचं पटकन उत्तर द्यायचं गँग एकच नंबर कर्तरी प्रयोग सर कस काय शोभ शोभणारी कोण साडी साडी करता कोण आहे साडी इज द सब्जेक्ट ऑफ द वर्ब करता कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग अय तरतरी सर असं नाही विचारू शकत की मासा कोणाला दिसला कंचन ताई ताई कोणाला दिसला तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो कर्ता कोणाला म्हणतात कर्ता हा करणारा असतो पण कधी करणारा जर क्रियापद क्रियावाचक असेल तर खरं आहे का नाही आता त्यात परत लय मोठ्या संकल्पना आहेत पाह क्रिया आहे पाहण्याची दिस दिसमध्ये क्रिया नसते अगर असेल तर ती पुढीकडे सरकत नसते बरोबर का नाही त्यात अख्खा तास जाईल त्याच्यावर नंतर कधीतरी बोलू आता आपण हे काम करू खरे का नाही शोभणारी काय तर साडी हे उत्तर मिळते हा प्रश्न सुद्धा एक नंबर अमोल दादा एक नंबर शोभणारी कोण काय नाही काढू नका अमोल भू काय नाही काढू नका
काहीच उत्तरच लय अवघड आहे. तुम्ही जर म्हणलात काय दिनू डॉक्टर झाला, तुम्ही म्हणताल काय झाला उत्तर मिळालं डॉक्टर झाला, तुम्ही म्हणताल डॉक्टर करता आहे. डॉक्टर तिथं विधानपूरक आहे. कायच उत्तर असं धरू नका. त्याचं मी म्हणलं का नाही पहिल्यांदा, पहिल्यांदा कंटेंटवर कमांड असली का मग तुम्ही ठरवायचं. पण कायच उत्तर कर्म असतं बरं का सर. हे तर कर्म नाही आहे डॉक्टर, डॉक्टर कर्म नाही का नाही त्याचं मी पुढे कारण आहे. आता हे तो बघू, गौरीला साडी शोभते, शोभणारी कोण साडी, मग साडी झाला करता, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग. जायचं का पटकन पुढे, चल पटकन पुढे. क्षणातला डाव विमाने अवकाशात झेपावली, पटकन उत्तर पाहिजे. किरखोळ किरखोळ क्षणात लढाऊ विमाने अवकाशात झेपावली. उत्तर मी कमेंट बघतोय. माऊली पाणी द्या. चला कर्तरी कर्मणी भावे, कर्तरी प्रयोग. तुम्हाला नवा प्रयोग सांगितलाय तर्तरी प्रयोग. आणि मार्केटमध्ये नवा प्रयोग कसा ओळखायचा सांगतो. मार्केटमध्ये लय हिंडत्यात तर्तरी प्रयोगवाले, लय हिंडते ती कसा ओळखायचा. एखादा जर रंगात येऊन हळूच म्हणला का, तुझ्या लग्नाला यायला जमलं नाही पुरी, तुझ्या लग्नाला यायचं होतं, काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग अश्रुत भिजवून तुझ्या हिरव्या उटीत द्यायचं होतं, आपण लगेच वळखायचं तर्तरी प्रयोग दिसतोय. तर्तरी प्रयोग आहे म्हणायचं हे प्रेमभंगी आहे. ह्याच्या आयुष्याचा देवदास झाला अल्लड वयात. ते पुढे म्हणतोय, तुझ्या लग्नाची बातमी कळली पावलं नकळत वळली बारच्या गेटवर. आता म्हणायचं कर्मणी प्रयोग. हा प्रयोग कोणता, कर्मणी प्रयोग. तुझ्या लग्नाची बातमी कळली पावलं नकळत वळली बारच्या गेटवर. पण थबकलो थोडा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोल क. पण थबकलो थोडा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोल क. तू सांग ना, दारू पिऊन पुरी कुणाचं दुःख झालंय हलकं. भावे प्रयोग, त्याचा भाव जागा झालाय. ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा, ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा. मीही रक्ताळलोय आतून आणि बाहेरून. पुन्हा एकदा तर्तरी प्रयोग. चढली ह्याला चढली. ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा. मीही रक्ताळलोय आतून बाहेरून तरी अजून खचलो नाही, काचेचाच बनलोय पुरी तरीही अजून टिचलो नाही. भावे प्रयोग. एखादं स्वप्न तुटलं असेल माझं नशीब फुटलं असेल, एखादं स्वप्न तुटलं असेल माझं नशीब फुटलं असेल. एक पुरगीच गेली ना आयुष्यातून, तिने लुटून लुटून किती लुटलं असेल. पुन्हा कर्मणी प्रयोग. एखादं स्वप्न तुटलं असेल माझं नशीब फुटलं असेल, एक पुरगीच गेली ना आयुष्यातून, तिने लुटून लुटून कितीक लुटलं असेल. असं मीच सांगतो समजून स्वतःला, असं मीच सांगतो समजून स्वतःला. तरी कधी कधी वाटतं सिलिंग फॅनच्या गळ्यात गळा घालून लटकून घ्यावं स्वतःला. पुन्हा तर्तरी प्रयोग. हे असले ही प्रेमभंगी आपल्याकडं तर्तरी प्रयोगातली असतात. आपला कर्तरी प्रयोग. पुन्हा एकदा तुमची उत्तर. चला पोर म्हणतात आज मॅडम नाहीत वाटतं. हे विषय का म्हणून तर आवाज मोठा आहे. बायकोच्या बापाला सोडून कोणाच्याच बापाला घेत नाही. चला रे लक्ष द्या. चला माघारीया. काय म्हणतंय, क्षणात लढाव विमाने अवकाशात झेपावली, क्रिया कशाची झेपावण्याची, झेपावणारी कोण कोण कोण. उत्तर मिळालं विमाने. मग विमाने कोण, उत्तर मिळालं करता. कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग. कट्ट. रवींद्र भाऊ म्हणतात सगळे जंग झोपलेत आम्ही मात्र नुसतं हसतोय. असू द्या परमेश्वराने तुमच्या चेहऱ्यावर हसू आणायचं आमच्या वाट्याला दिलं. खरंच आभार आहे परमेश्वराचं. चला या गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला. उत्तर ए बी सी डी, ए बी सी डी. ए पोरांनो हसत हसत शिकायचं, शिकत शिकत हसायचं. पण प्रामुख्यानं गाभा आपला हा शिकणे असणं गरजेचं आहे. असणे हसणे इज द पार्ट ऑफ लाईफ, नॉट हार्ट ऑफ लाईफ. ओके चला पटकन. ठीक आहे, झोपा लागून म्हणून असं आधी मध्ये बोलावं लागतं. गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला. काय काय जण कशी येते माहिती आहे का, काही जणांचं तर्तरी प्रयोग बसल्या बसल्या सुरुवात येते. मोबाईल असा असतो त्या सर, त्या लक्षात बी येत नाही. त्यांनी उत्तर दोनचं दिलं तर प्रश्न चौथा चालू आहे.
गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला एक नंबर भाऊ क्रिया कशाची करण्याची करणारी कोण गोदावरी ताई गोदावरी कोण झाली वाक्याचा कर्ता झाली काय काय करते अभ्यासक्रम पूर्ण करते मौली कर्म अभ्यासक्रम कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मणी प्रयोग विषयच कट चुकतच नाही पुन्हा एकदा आम्ही पुन्हा सांगतोय प्रश्न उत्तर बघत असताना हळूच खाली जाहिरात इकडे बी डोकावत चला एमपीसी ग्रुप बी वाले 1999 ची बॅच अनलिमिटेड व्ह्यूज आहेत एकही मार्क जाणार नाही बोधले सरची गॅरंटी आहे सध्या त्याच्यावर 999 चा डिस्काउंट चालू आहे ती 999 ला सरळ सेवा वाले स्पेशल बॅच आहे तुमची ती सुद्धा फक्त 999 ला आहे 1499 आहे त्याला 499 चा डिस्काउंट चालू आहे आणि ॲप्लिकेशन आपलं जिथं तुम्ही मेसेज करता तिथं लिंक केले त्यावर क्लिक करा ॲप्लिकेशन डाउनलोड करा तिथले लेक्चर्स बघा जर विश्वास बसला तरच व्याज जॉईन करायची अन्यथा नाही नाही खाली नंबर दिसतोय माझा कुठं बी त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा तुम्हाला लिंक पाठवली जाईल चला पटकन बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात किरकोळ उत्तर हा तर बायकोचा बैल हे काय हे वाक्य काय होईल सर आता कसं सांगावं तुम्हाला ह्या वाक्यात क्रियापदच नाही मौली क्रियापद टाकावं लागेल बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात हा असतात क्रियापद असतात असणारी कोण परिचारिका परिचारिका इज द सब्जेक्ट ऑफ द वर्ब कर्ता कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग किरकोळ शेतकऱ्यांना कष्ट करायला लास्ट वाक्य बघू द्या मला लास्ट ते ए फास्ट 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 लास्ट वाक्य हां चुकायचं नाही कुणी सुद्धा चुकायचं नाही सिलेबस किती दिवसाचा आहे सर राहुल दादा सिलेबस साधारणतः 50 ते 60 दिवस असतो पण व्हॅलिडिटी 3 महिन्याची ठेवलेली आहे मुद्दाम जर रिव्हिजनची गरज पडत असेल तर शक्यतो पडत नाही पण पुन्हा पुन्हा बघायचं असेल म्हणून ठेवलेलं आहे चुकायचं नाही मला माहीत होतं तुमचे असं करणार मला माहीत होतं तुम्ही असं करणार बरोबर 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 का त्याचं कारण सांगतो जवळजवळ भयानक पोरत चुकलेली आहे ती भयानक पोरत मनीषाताई स्टेनोची फी 1000 रुपये सध्या आहे ताई 499 चा त्याच्यावर पण डिस्काउंट चालू आहे मला पर्सनली मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला त्याची माहिती मिळेल का चुकली सांगू का तुम्हाला का चुकली बहुतेक पोरं मी मग असे सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवा शॉर्टकट चांगले असतात का चांगले असतात पण लक्षात ठेवा कधी चांगले असतात कोणासाठी चांगले असतात जी जी कंटेंटवर चांगली कमांड आलेली आहे त्याच्यासाठी शॉर्टकट चांगले असतात इतरांसाठी नाही आणि आपल्या पोरांना काय माहिती आहे का एखाद्या जर खाचखळग्याचा मार्ग आहे जिथं कष्ट आहेत जिथं काटं टोचतात त्या मार्गावर न जा म्हणलं का आमचं पोरग म्हणते नाही का तर त्याला फुलांचा रस्ता पाहिजे पण फुलांचा रस्ता हा फक्त आणि फक्त स्वप्नात असतो आणि वास्तव हे विस्तवासारखं असतं पण आपलं वाक्य पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा पोरांनो यशाला शॉर्टकट नाही कष्टाला पर्याय नाही तुला झटावं लागेल झगडावं लागेल तुला पळावं लागेल तुला पडावं लागेल गुडघं फोडून घ्यावं लागते लक्षात ठेव चालता चालता ठेच लागणार आहे तुझा अंगठा उलटणार आहे त्यातनं रक्त बाहेर पडणार आहेत प्रचंड वेदना होणार आहेत त्या वेदना सहन करायची ताकद तुझ्यात असेल तर ह्या मैदानात ह्या महाभारत जी म्हणतो ना आपण इतकं मोठं त्याच्यात तुझं टिकावं लागणार आहे अन्यथा भाऊ इतर धंदा करा ठीक आहे महागारी येतो चला 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 काय म्हणलं शेतकऱ्यांना कष्ट करावे लागतात का चुकला सांगतो तुला तू क्रियापद काय पकडलं तू काय केलं माहिती आहे का करावे लागणारे कोण कष्ट आणि तू काढला करता कष्ट कष्टकर्त्याला प्रत्यय नाही करतरी गब्बस क्रियापद कोण आहे दादा साधक संयुक्त संयुक्त क्रियापद आहे खरं आहे का खोटे आणि संयुक्त क्रियापदात आमचा संबंध फक्त धातू साधिता संघ असतो हां ह्या गोष्टी तुमच्या कुठं झाल्या त्या माहिती आहे का कर्ता कर्म काढायला शिकलो का आपण तिथं झालेल्या आहे त्या आणि मग प्रश्न विचार करणारे कोण उत्तर मिळतंय शेतकरी काय करतात उत्तर मिळतंय कष्ट आणि काय मग तुझं थिअरी काय चालू झाली कर्त्याला आहे कर्माला नाही उत्तर होतंय कर्मणे पिक्चर असा आहे कार्यक्रम ओखेच अपेक्षा डोक्यात फिटच झाला असेल बरोबर पुन्हा एकदा सांगतोय हर्षद सर काय म्हणतात एमपीसी ग्रुप बीची बॅच घेतली तर तलाठीसाठी वेगळी बॅच नाही हर्षद सर सगळ्यात टॉपची बॅच एमपीसीची एमपीसीची बॅच घेतली की फार सगळी पोस्टर चलतं बेस्ट वे नेहमी मी सांगतो नेहमी करताना माणसाने शिकताना 100 कुलेच्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळायची असते म्हणजे स्पर्धेत 60 किलोचा पैलवान किरकोळ वाटत असतो चला पटकन या पुढे आणि मग लास्ट थीम धाता जाता 3 वाक्य पाठ करून जावा 3 वाक्य चौथं वाक्य आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये येईल भाग 2 लय महत्त्वाचा आहे एमपीसी वाले एमसीक्यू उद्या येणार आहेत आज फक्त बेसिक घेतले बेसिक उद्या एमसीक्यू तयार होत असते कसं बघ नीटनेटकं कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्त्याला आहे कर्माला नाही कर्मणी प्रयोग दोघाला आहे भावे प्रयोग चौथं वाक्य हिता आता माझ्याकडनं चुकून आलं पटकन पलीकडे येतो
ए पोरांनो जाऊ द्या आले तर सांगून टाकतो फटकन सांगतो तुम्हाला नीट नीट बघा वेळ कमी प्रयोग म्हणजे काय असतो प्रयोग म्हणजे करार असतो हा करार कोणाचा असतो बघा रे पोरांनो हा करार क्रियापदाचा असतो कोणाशी असतो कर्त्याशी असतो कर्माशी असतो नाहीतर स्वतःशी असतो कर्त्याशी असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात कर्माशी असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात स्वतःशी असेल तर भावी प्रयोग म्हणतात करार कशाच्या संदर्भात आहे हा करार सर क्रियापदाच्या रूपाच्या संदर्भात म्हणजे क्रियापदाचे लिंग क्रियापदाचे वचन या संदर्भात असतो तुम्ही काय म्हणला होतात कर्तरी प्रयोगात कर्ता कोणासारखा असतो काय सॉरी कर्तरी प्रयोगात क्रियापद कोणासारखे असते कर्त्यासारखे असते कर्मणी प्रयोगात क्रियापद कोणासारखे कर्मासारखे आणि भावी प्रयोगात क्रियापद कोणासारखे कोणासारखेच नसते रे कोणासारखेच नसते किरकोळ असते आणि मग आमचं एक वाक्य नीटनीट काय का सगळेजण लक्षात ठेवा लास्ट पोरांनो लास्ट टाइमपास करत नाही नीटनीट काय की क्रियापदाला क्रियापद जे आहे क्रियापद ह्याला आपण व्याकरणात धातू असं म्हणतो थोडक्यात बरोबर बरोबर आता मला सांगा ह्या धातूचं जे रूप आहे ते रूप कर्तरी प्रयोगात कोणाप्रमाणे बदलत राहते तुम्ही काय म्हणले की ह्या धातूचं रूप कर्तरी प्रयोगात कर्त्याप्रमाणे बदलत राहते मान्य का नाही कर्ता बदलला ह्या धातूचं रूप बदललं म्हणजे मी असं म्हणलं तर योग्य आहे का कर्ता हा कुठला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग कोणता कर्तरी कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातूच्या रूपासाठी देव आहे बरोबर ना हे बदललं की हे बदलत आहे कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातूच्या रूपासाठी देव आहे म्हणजे देव सुर ईश प्रभू अज अमर निर्जर निर्मिक अलक अलक्ष आनंद घन सगळे समानार्थी देव ह्या शब्दाचे देव सुर ईश प्रभू अज अमर निर्जर निर्मिक अलक अलक्ष आनंद घन सगळे समानार्थी देव ह्या शब्दाचे याचा अर्थ मी पुन्हा सांगतो प्रयोग कोणता असेल कर्तरी कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातूच्या रूपासाठी देव म्हणजे ईश असतो कर्तरी प्रयोगात कर्ता धातूच्या रूपासाठी ईश असतो याचा अर्थ कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातूच्या रूपासाठी ईश म्हणजे धातू रूपेश असतो संपत भाऊ डेली संध्याकाळी 9:15 लेक्चर असतं कोमल जाधव होतंय काय म्हणतील सगळ्यांनी बॅच जॉईन करा खूप छान शिकवतात सर परत मराठी क्लास करायची गरज नाही धन्यवाद माऊली धन्यवाद सेम काय कार्यक्रम जर प्रयोग कर्मणी असेल तर कर्मणी प्रयोगात कर्माच्या कर्म हे धातूच्या रूपासाठी ईश असतं म्हणजे ही वाक्य खालची काय की कर्त प्रयोग कर्तरी जर असेल कर्ता धातू रूपेश असतो प्रयोग कर्मणी असेल कर्म धातू रूपेश असतं आणि भावी प्रयोग असेल कोणच धातू रूपेश नसतं मित्रांनो आजचा भाग एक होता याच्यापेक्षा डेंजर याच्यापेक्षा जबरदस्त भाग दोन असतो का तर भाग दोन झाल्यानंतर जगातली IBPS तुझी TCS MPC घेऊ दे नाहीतर UPSC घेऊ दे तुझा मार्क जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सर मला आलं याहीपेक्षा मला वर्गातच आलं म्हणजे माझी ॲक्युरन्सी विथ स्पीड हा कार्यक्रम तुझा फिट होतो आणि हा कार्यक्रम जर फिट करायचा असेल तर पुन्हा एकदा सगळ्यांसाठी विनंती चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फुकाट असते पाठीमागचे लेक्चर बघा बॅच लावायचे असेल एनी टाईम खाली नंबर झळकतो आहे ह्या नंबरवर एनी टाईम कॉल करायचा मेसेज करायचा तुम्हाला व्हॉट्सअप लिंक वगैरे दिली जाईल त्यातनं तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिली जाईल ग्रामीण भागातले होतकरू आणि अभ्यास मुलांना विनामूल्य मार्गदर्शन करता ह्यापेक्षा मोठे पुण्य धन्यवाद अमोल दादा थांबू का बघत बघत 10:30 वाजलेले आहेत अपेक्षा करतो जर माझे प्रयत्न प्रामाणिक असतील तर माझा प्रचार आणि प्रसार करायचं तुमचेसुद्धा प्रयत्न बाय हार्ट म्हणजे प्रामाणिक असले पाहिजेत ठीक आहे मनापासून सगळ्यांना शुभेच्छा तुम्ही MPC करत असाल सरळ सेवक करत असाल पोलीस भरती करत असाल आपला हा जो काही खेळ चालू आहे ह्या खेळात ना एक जरी मार्क तुमच्या पदरात पडून तुमची पोस्ट निश्चित होत असेल तर आपण जेवढं करतो आहे त्या सगळं सार्थक झालं असं आपण समजूया झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करू आणि तुमची रजा घेतो धन्यवाद भेटू उद्याच्या लेक्चरला बाय गुड नाईट थांबू का पोरांनो अरुण पिंपळे सर रिप्लाय मी काय म्हणू अरुण सर सांगा की मला अरुण सर एकदा मेसेज टाका सर एकदा समज घ्या
यस बॉस घेतो प्लीज सर रिप्लाई मी अरुण सर मेसेज टाका ना एकदा तुमचा मेसेज मगाच वरी निघून गेला बद्रीनाथ मावली तुमच्यासारखे गुरु सर धन्यवाद बद्रीनाथ सर पिक्चर अभी बाकी आहे अरुण सर तुमचा मेसेज येईल अरुण सर आले सर 70 पर्यंत स्कोर येतोय बिंदास्त निकाल आहे ना दादा बिंदास्त निकाल आहे डोळे झाकून ही करा अरुण सर कॉल करा एकदा आता संध्याकाळी करा अगर उद्या सकाळी करा पण एकदा कॉल करा अजून एकदा सविस्तर बोलू टाइम काय आहे रोजचा सोनमताई रोजचा टाइम संध्याकाळी 9:15 वाजतो संध्याकाळी 9:15 वाजता असतो आज 9:30 घेतलाय सर तलाठी भरती केव्हा आहे प्लीज सांगा माऊली तुम्हाला सगळ्यांसाठी एक विनंती सांगतो आता कसं आहे जी काय बातमी थोडी फरकळलेली आहे वातावरण हालचाली चालू आहेत नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान जाहिरातून फेब्रुवारीच्या दरम्यान परीक्षा होतील साधारणतः फेब्रुवारीपर्यंत परीक्षा होतील ठीक आहे तुम्हाला 2 महिने 3 महिने चांगले मिळत आहेत त्याच्यामुळं बिंदास्त राहा ताकदीने खेळा ठीक आहे भेटू उद्या आता लेकटाळा आला 1 तास झाले जेवायचं आहे अजून थांबू का सर नंबर दिसत नाही 7350512736 आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती नंबर दिसला नाही तर आपल्या थंबनेलला नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक कुठली बी कॉपी करा टेलिग्राम लिंकवर नंबर असतात सगळीकडे नंबर असतात भेटू उद्याच्या लेक्चरला बाय